देखो, हमेशा जागृत रहो। हमेशा जागृत रहने के लिए जागृति न्यूज को सब्सक्राइब करें और हाँ, बेल वाला आइकॉन क्लिक करना। जय भारत, मी रोशनी। जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया गणपतीचा सत्य इतिहास। सध्या सर्वत्र गणेश उत्सवाचे दिवस सुरू आहे आणि अनेकांना गणपतीचा सत्य इतिहास माहित नाही आणि तो आम्ही सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत। बाळ ठाकरे यांचे वडील आणि राजदू ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी 7 फेब्रुवारी 1958 रोजी खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यांचे वास्तव सांगणारा लेख लिहिला होता। त्या लेखाची आज गरज ओळखून आम्ही त्यांचे वाचन करीत आहोत। पाहूया प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषेत गणपतीचा वास्तविक इतिहास। बुद्ध म्हणजे अष्टविनायक आणि गणपती बाप्पा मोरया म्हणजे चंद्रगुप्त मोरया। लोकशाही युगामध्ये देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे। तसेच प्राचीन भारतात राजेशाहीमध्ये गण संस्कृती होती आणि त्या गणाच्या प्रमुखाला गणपती असे म्हणत। या प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला। तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये शाक्य गणाचा राजा झाला। कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले। आता खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यामधील फरक समजून घेऊया। काही चालक ब्राह्मण मधुवाद्यांनी खऱ्या गणपतीलाच काल्पनिक गणपती बनवला। बुद्ध हा शाक्य गणाचा राजा होता म्हणून लोक त्याला गणराज्य असे म्हणत। त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणाचा प्रमुख झाला। गणाचा प्रमुख म्हणत लोक बुद्धाला गणाचा पती म्हणजे गणपती असे म्हणत। पण ब्राह्मणांनी गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला। बुद्ध जेव्हा लोकांना धम्माचा संदेश द्यायचे तेव्हा त्यांच्या संदेशांमधून दोन शब्द निघायचे, चित्त आणि मन। चित्त म्हणजे शरीर, मन म्हणजे मळ। तुमच्या शरीरातून मळ काढून टाका म्हणजे तुम्ही दुःखापासून मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे। पण ब्राह्मण समाजाने याचा सोयीस्कर विपरीत अर्थ लावून पार्वतीला शरीरातून मळ काढावयास सांगितला आणि त्यापासून एक बालक तयार करावयास सांगितला। तसेच बुद्ध हा नागवंशीय होता। पाली भाषेतला नाग म्हणजे हत्ती, म्हणजे बुद्ध हा हत्ती वंशातला होता। बुद्धाची आई महामया निद्रस्त अवस्थेत होती तेव्हा तिच्या स्वप्नात एक हत्ती येऊन आकाशवाणी करतो की तुझ्या पोटी राजकुमार जन्मास येणार आहे। याचा अर्थ असा की हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतीक आहे। तसेच हत्ती हा बुद्धाच्या धर्माचेही प्रतीक आहे आणि बुद्ध हा हत्ती वंशातला आहे म्हणून ब्राह्मण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली। उंदराची किंवा बैलाची मान का नाही लावली? जगामध्ये दुःख हे सांगणारा सर्वात पहिला बुद्ध होता आणि दुःख नष्ट करायचे 8 मार्ग बुद्धांनी सांगितले। प्राचीन भारतात बुद्धांच्या 58 मार्गाने दुःख नष्ट होते हे बुद्धांनीच सिद्ध करून दाखविले। ज्यांचे 58 मार्गाने पालन केले तो दुःखापासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला। म्हणजे दुःखाला नष्ट करणारा बुद्ध होता, सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्ध होता आणि लोक बुद्धाला सुखकर्ता आणि दुःखहर्ता असे म्हणत। मग ब्राह्मण समाजाने स्वरचित काल्पनिक गणपतीला सुखहर्ता दुःखहर्ता असे म्हटले। बुद्धाला अष्टविनायक म्हणजे 8 विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जाते। मुक्या प्राण्यांची मान गणपतीला लावली अशा हिंसाचारातून जन्मास आलेला गणपती सुखकर्ता दुःखहर्ता होऊ शकतो काय? काल्पनिक गणपतीने बुद्धत्व प्राप्त करून दुःखाला नष्ट करणाऱ्या 58 मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा इतिहासात सांगत नाही। मग तरीही काल्पनिक गणपती सुखकर्ता दुःखहर्ता कसा? बुद्धाने दुःख नष्ट करण्यासाठी 8 मार्गाचा म्हणजे साष्टांग मार्गाचा षष्ठशिलाचा शोध लावला। म्हणजे 8 मार्गांचा नायक म्हणून लोक बुद्धाला अष्टविनायक असे म्हणत। मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटले। याचा अर्थ असा की गणपती हा दुसरा तिसरा कोणीही नसून बुद्धच आहे। पण ब्राह्मण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपती बनवून बुद्धाचे अस्तित्व नष्ट केले आणि देवाची निर्मिती करून स्वतःचे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढविले
आणि बहुजन समाजाला गुलाम केले. पुढे चंद्रगुप्त मौर्या हा मौर्य वंशाचा गणपती झाला म्हणून ब्राह्मणांनी गणपती बाप्पा मौर्या अशा घोषणा दिल्या. मौर्य शब्दाबद्दल आजही भारतीय समाजामध्ये संभ्रम आहे. कर्नाटकमध्ये चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा प्रचार केला म्हणून या क्षेत्रामध्ये बरेच लोक स्वतःच्या नावापुढे मौर्य शब्द लावायचे. महाराष्ट्रातील मौर्य अडनाव सुद्धा मौर्य वंशाचे अपभ्रंश आहे. संत तुकाराम हे मौर्य होते. 14व्या शतकात एक मौर्य गोसावीच्या नावावर मौर्य शब्द जोडले गेले अशी थाप ब्राह्मणांनी मारली. ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांची आणि पेशव्यांनी शिवाजी महाराजांची हत्या घडवून आणल्यानंतर बौद्ध लेण्या आणि विहारांचे ठिकाण काबीज करून तिथे काल्पनिक देवदेवता बसविणे सुरू केले. कार्ल्याच्या बुद्ध लेणीत बुद्ध माता महामायाला ब्राह्मणी एकवीरा देवीचे स्वरूप दिले. जुन्नरच्या लेण्याद्री बुद्ध लेणीत गणपती बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण केले. शेलारवाडी पुणेच्या लेणीत शिवलिंग बसवून ठाण मांडले. कारण खरा इतिहास असा आहे की प्राचीन भारत हा बौद्धमय होता. अशोक सम्राटाने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता. पण ब्राह्मणांनी अशोकांचा वंश संपवून बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली आणि ब्राह्मणांनी 33 कोटी देवांना जन्म दिला. या भारतात देशाचे खरेखुरे शाक्य गणाचे गणपती होऊन गेले. त्याच गणपती शब्दाचे ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण करून समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडवले. आणि सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजाकडून धन दौलत उकळविण्यास सुरुवात केली. खोट्या गणपतीचे पूजा करून ब्राह्मण धन दौलत मिळवतात. प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मण घेतात.